हॅलो. हा मॅम, कुणाल रामटेके बोलतो. हा नमस्कार. मॅम, मला आज प्रतिक्रिया पाहिजे होती की आज जे लेटर आलेलं आहे इंदुरीकर महाराजांचं, त्यांनी एक माफी लिहून मागितलेली आहे, यावर आपली काय नेमकी प्रतिक्रिया, काय स्टँड पुढचं आपण घेणार आहात? नाही नाही, त्यांनी जे पत्रक काढलेलं आहे हो हो हा त्याचा, परंतु त्यांनी ती फक्त दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी मनापासून मागितलेली ती माफी नाही. खरोखरच जर माफी मागायची असेल तर यापुढे मी महिलांचा कुठल्याही कीर्तनात अपमान करणार नाही. मी जे मागे विधान केलं, सम विषम तिथीला ज्या पद्धतीनं जे काही होतं, तर त्या संदर्भामध्ये अशी विधानं पुढच्या जे आहे ते कीर्तनामध्ये करणार नाही. आणि जी मी अंधश्रद्धा पसरवतो ती अंधश्रद्धा जी आहे किंवा शिक्षकांच्या बाबतीत बोलतो ते बोलणार नाही. अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन माहिती देणं गरजेचं आहे. फक्त तृप्ती देसाई नगरला चालल्या आणि जर तिथं पोलिसांनी आश्वासन नाही दिलं तर ते अकोला गाठतील. म्हणून वकिलाच्या सल्ल्यानुसार ते दिलेलं एक पत्रक आहे की त्याला काही व्हॅल्यू नाही. त्या पत्रकाचं स्वागत आहे, परंतु इंदुरीकरांना उशिरा जाग का आली आणि मग गेले 8 दिवस झाले. आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतोय 7 दिवस झाले, परंतु वारंवार ते अनेक कीर्तनांमध्ये सांगतात की माझी काहीही चूक नाही, मी जे बोललो तो योग्य बोललो आणि काही ते ग्रंथाच्या आधारे बोललो. आणि ग्रंथाच्या आधारे तर हा देश चालत नाही ना, धर्मसत्ता इथं नाहीये, इथं संविधानानुसार देश चालतो. त्यामुळे त्यांचा पीसीपीएनडीटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखलच होणार आहे, परंतु त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन ऍक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करा आणि महिलांच्या अपमानास्पद वक्तव्य केली त्या संदर्भातही करा. यासाठी आज आम्ही पोलीस अधीक्षकांना नगरमध्ये निवेदन दिलेलं आहे. त्यामुळे जर माफी जर मागायचीच असेल तर एक पत्रकार परिषद घ्या. आणि माझी पण 8 दिवसामध्ये त्यांनी एवढं चारित्र्य आणून त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातून इव्हेंट मॅनेजमेंटला पैसे देऊन ट्रोल करण्यासाठी पैसे देऊन माझं चारित्र्य आणून केलेलं आहे आणि माझ्या संदर्भामध्ये त्यांनी कुठली माफी मागितलेली नाही. त्यामुळे गुन्हा तातडीनं दाखल करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि गुन्हा जर दाखल झाला नाही तर आमच्या काही महिला मग अकोल्याला जाऊन त्यांना काळं फासू शकतात. आणि जर मुख्यमंत्र्यांनी महिलांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला किंवा गुन्हा दाखल नाही केला तर आम्हाला मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोंडावं लागेल, मंत्रालयात जाऊया अशी आम्ही भूमिका घेतलेली. इथे येतच मागे. ओके मॅम, त्यांनी आता लेटर पण दिलेलं आहे आणि त्यांनी उद्या चालून त्याची माफी जरी मागितली तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीवर तुम्ही ठाम असणार आहात? तर हो, निश्चितच दिलगिरी आहे ती, माफी नाहीच आहे. माफी मागायचीच असती तर त्यांनी जी विधानं झाली किंवा पीसीपीएनडीटी ऍक्ट असेल, वारंवार महिलांचा होणारा अपमान असेल, त्या संदर्भामध्ये रितसर त्यांनी लेखी लिहायला पाहिजे होतं. त्या संदर्भात त्यांनी कुठेही लिहिलेलं नाही आणि ते सगळं क्लिअर झाल्याशिवाय आम्ही त्यांची ती जे काही दिलगिरी आहे त्याला काही व्हॅल्यू नाहीये. त्यांनी तशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन समोरासमोर त्या वाक्यांच्या बाबतीत बोलावं तेव्हा मग माफ करायचं का नाही ते आम्ही ठरवू त्यांना. नक्कीच. तर काल तुम्ही सुनील देशमुखांना वगैरे भेटला तर त्यावेळी आणि मुख्यमंत्र्यांना कोंडण्याची पण तुम्ही एक भूमिका घेतलेली आहे या प्रश्नावर, तर आता शासनाचा काय नेमका कल तुम्हाला वाटत आहे, शासन काय भूमिका? आता अनिल देशमुखांना मी जेव्हा भेटले ते म्हणाले की इंदुरीकरांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे, कुणी अंधश्रद्धा पसरवत असेल तर त्याला आमचा विरोध आहे आणि कायदेशीर कारवाई करणार, परंतु अजूनही काही त्यांच्याकडनं कायदेशीर कारवाई झालेली नाही. आज जेव्हा मी एसपींना भेटले, एसपींनी सांगितलं की आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही, जे अयोग्य आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि गुन्हा दाखल जे काही पुरावे आहेत त्यानुसार कायदेशीर कारवाई करू असं एसपींनी सांगितलेलं आहे. निश्चितच, म्हणजे इंदुरीकर महाराजांनी माफी मागितली नाही तर मुख्यमंत्र्यांना कोंडण्याच्या भूमिकेवर आपण ठाम आहात. हो, महिलांच्या सन्मानासाठी, कारण महिलांचा अपमान करणाऱ्या महाराजांना जर मुख्यमंत्री पाठीशी घालणार असतील तर महिलांच्या विरोधात असलेले हे मुख्यमंत्री आहेत. मग निश्चितच. आणि मग ती जर कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्र्यांना मग आम्हाला त्यांच्या केबिन मध्ये कोंडल्याशिवाय पर्यायच राहणार नाहीतर अनेक वेळेला मग असे महाराज असतील किंवा असे कुणीही असतील येतील, महिलांचा अपमान करतील, माफी मागतील, मग उद्या एखादा कोणीतरी विनयभंग करेल आणि म्हणेल माझी चूक झाली माफ करा, कोणी बलात्कार करेल आणि मग पत्र